नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपलं स्वागत आहे. आज आपल्याला रात्रीची ऑटोरिक्षा शिकायची आहे किंवा चालवायची आहे त्याबद्दल मी माहिती देणार आहे. ऑलरेडी 2 व्हिडिओ मी अपलोड केले, गाडीची बेसिक माहिती, दुसरी गाडी चालवायची, गेअर, एक्सलेटर, ब्रेक यांचं कॉम्बिनेशन करून कशी गाडी चालवायची याची माहिती दिली आहे. तर हा माझा 3रा व्हिडिओ आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया. मी अनिल बागुल तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाडी सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, पहिले आपल्या गाडीची फ्रंट काच आहे ती चांगली पुसून घ्या स्वच्छ, कारण रात्रीच्या वेळेस दिसत नाही आणि प्रॉब्लेम होतो. तर ही सायंकाळीची वेळ आहे मित्रांनो, थोडासा अंधार पडत आहे. तर सुरुवातीला मित्रांनो लक्षात ठेवा, ही जी लेफ्ट साईडची व्हाईट कलरची पट्टी आहे ती आपल्याला धरून चालायची, म्हणजे आपल्याला त्याच बाजूनी लेफ्ट साईडच्या बाजूनी आपल्या गाडी चालायची. आपली हलकं वाहन असल्यामुळं आपली रिक्षा ही हलकं वाहनमध्येच आहे. तर मित्रांनो, मोठमोठ्या गाड्या आपल्या राईट साईडनी खूप फास्ट चालतात, ट्रक, बस या इतर ट्रेलर वगैरे असतात, त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःची काळजी घ्यायची मित्रांनो. तर मित्रांनो, समोर येणार जी आपल्या विरुद्ध दिशेला जे येणारी वाहनं आहे त्याच्यातून जी निघणारी लाईट आहे किंवा अपर डिपर मारत काहींना डोळ्यावरच आपल्या गाडीची लाईट येते, त्याच्यामुळे आपल्या समोरचं काही दिसत नाही व आपल्याला खूप अडचण होते. त्यामुळे आपण कमीत कमी गाडीच्या जी व्हाईट कलरची सफेद पट्टी दिसते लेफ्ट साईडला त्या बाजूने चालायचे. हे मोठमोठे ट्रेलर, ट्रक यांच्यापासून आपल्याला थोडं अंतर ठेवून चालायचं आहे मित्रांनो. आणि शक्यतो आपल्या गाडीचे आरसे यांच्यामध्ये पाठीमागून येणाऱ्या गाड्यांकडे बघत राहायचं आहे, कारण ओव्हरटेक करताना आपल्याला आपली गाडी कशी सुखरूप काढायची ह्या हिशोबाने आता आपल्याला बघायचं आहे. तर ही मोठं ट्रेलर आहे, तर आपल्याला आता उजव्या हाताला म्हणजे आरशाकडे बघून एकदा बघून मागं कोणतीही गाडी नाही, आपल्या गाडीची स्पीड थोडी फुल करायची आहे, कारण मोठ्या गाड्यांची स्पीडच्या तुलनेत आपली गाडीची स्पीड आपल्या ओव्हरटेक करताना परत लेफ्ट साईडला बघायची एक गाडी आहे का नाही, ही झाली आपली ओव्हरटेक. तर लेफ्ट साईडचा इंडिकेटर दिलं तरी चालेल मित्रांनो. एक वेळेस आपण गाडी चालवताना आपलं हे खूप अडचण येतात, मोठमोठे ट्रक, बस, कंटेनर या छोट्या गाड्यांचा विचार करतील नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या गाडीला रिफ्लेक्टर व कोणत्या प्रकारची लाईट नाही, त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची मित्रांनो. हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो, हे बघा दिसला असेल मित्रांनो. तर मित्रांनो, रात्रीची गाडी चालवताना हा तुम्हाला माझा काही व्हिडिओतले अनुभव मी शेअर केलेला आहे. नक्की मी आशा करतो का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ बनवण्याचे मुद्दे हेच असतात की प्रवासादरम्यान होणाऱ्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि सांगितले आहे. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर मित्रांनो, मी अनिल बागुल तुमची रजा घेत आहे. नेक्स्ट व्हिडिओसाठी मला लाईक करा, फॉलो करा.